नाशिक लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी शुक्रवारी सकाळी शहरी भागाचा प्रचार केल्यानंतर श्री हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी अंजनेरी पर्वतावर जाऊन श्री हनुमानाची पूजा आणि आरती केली. जनतेबरोबरच देवाचाही आशीर्वाद लाभावा आणि 2019 निवडणुकीत मताधिक्यानं विजय मिळावा म्हणून हेमंत गोडसे हे श्रीक्षेत्र अंजनीच्या चरणी लीन झालेत. दरम्यान याप्रसंगी त्यांच्या समावेत शिवाजी कसबे, संपत चव्हाण, रवी वारुंगसे, निवृत्ती लांबे, पुरुषोत्तम लोहगावकर, सोमनाथ पिंगळे, संजय मेढे, गणेश चव्हाण, मनोहर महाले आदींसह महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्थळ आहे तिथे हनुमानाचे जन्म या ठिकाणी झालेले आहे अंजनेरी गडावर. आणि आज या ठिकाणी हनुमान जयंतीच्या निमित्तानं प्रथम तर सर्व नागरिकांना या ठिकाणी मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देतो. प्रत्येकाच्या परिवारामध्ये सुख समृद्धी नांदो. त्याचबरोबर हनुमानांचं जन्मस्थळाच्या ठिकाणी आपण आता निवडणुका लोकसभेच्या रणधुमाळी सुरू आहे. आपण देखील ग्रामीण भागामध्ये प्रचार करत असताना प्रत्येक गावातील ग्रामदैवताचं दर्शन घेतल्यानंतरच पुढं जायचो. कारण कुठल्याही ग्रामदैव म्हणजे कुठल्याही गावात गेल्यानंतर कुठलंही शुभकार्य हे हनुमानाचं दर्शन घेतल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेतल्यानंतरच त्याची सुरुवात होती. आणि त्यांचं दर्शन घेतलं म्हणजे गावच्या लोकांचं दर्शन घेतल्यानंतर. आणि म्हणून आपण हनुमानांचं दर्शन घेऊन आणि निश्चित मला असं वाटतं की एक खूप चांगला प्रतिसाद लोकांकडून मिळतो आहे. निश्चितच हनुमानजी आणि प्रभू रामचंद्र हे आपल्या पाठीशी त्यांचे आशीर्वाद आपल्याला आपल्या आणि आमच्या महाराष्ट्रातील 48 महायुतीचे खासदार निवडून यावे व पंतप्रधान म्हणून आपल्या नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान त्याची कारण ही काळाची गरज झालेली आहे. आणि एक सक्षम नेतृत्व या देशाला पाहिजे. आपल्या देशाला त्या हनुमानाचरणी प्रार्थना केली की आपल्या देशाच्या सैनिकांमध्ये बळ द्यावं आपल्या देशाची सुरक्षा करायला आणि येणाऱ्या पावसाळ्यामध्ये चांगला पाऊस होऊन आपल्या शेतकऱ्यांचा देखील समृद्धी मिळेल अशा प्रकारचं पाऊस देखील अशी प्रार्थना या ठिकाणी. अंजनेरी येथे हनुमानाचे दर्शन घेतल्यानंतर हेमंत गोडसे यांनी जनार्दन स्वामींच्या महाराजांच्या पादुकांचे पूजन केले तसेच शांतिगिरी महाराज यांचे देखील दर्शन घेतले ऑनलाईन दर्शन. तत्पूर्वी त्यांनी सिद्ध हनुमान देवस्थान क्षेत्र अंजनेरी येथे सुरू असलेल्या मौन व्रताच्या सांगता कार्यक्रमाला भेट देखील दिली. यानंतर वाघेरा ग्रामपंचायत कार्यालयात आणि मारुती मंदिर येथे सभेसाठी उपस्थित राहून ग्रामस्थांशी संवाद साधला. यावेळी जयराम मुंडे, यशोदा खेलूकर, रामचंद्र बदादे, गुलाब देशमुख, कचरू देशमुख, नामदेव वागळे, विष्णू माळेकर आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वाघेरा येथील सभेनंतर हेमंत गोडसे यांनी हर्सुल येथील कार्यालयावर आयोजित करण्यात आलेल्या सभेला उपस्थिती लावली. दरम्यान या सभेनंतर ठाणपाडामधील मारुती मंदिर परिसरात माजी मंत्री बबनराव घोलप, करण गायकर, काशीनाथ मेंगाळ, दिगंबर कुवर, महेंद्र पवार, सुनील साबळे यांची जाहीर सभा घेऊन परिसरातून प्रचार फेरी काढण्यात आली. या प्रचार फेरीनंतर सावरपाडा मारुती मंदिरात चौक सभा देखील पार पडली. यावेळी कमल दळवी, शांताबाई कनोजे, विठ्ठल राऊत, रवी राऊत, रमेश भोये, दशरथ दळवी, आनंदाबाई दळवी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. अशा प्रकारे शहरी भागाचा प्रचार, देवाचे दर्शन आणि ग्रामीण भागाचा प्रचार असा नियोजनबद्ध प्रचार हेमंत गोडसे यांचा होत असल्यानं या चौरंगी लढतीत त्यांनी आपलं सर्वस्व पणाला लावल्याचं दिसतंय. वेद न्यूजसाठी सिनियर करेस्पॉन्डंट अनिल गुंजाळ, नाशिक.